नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। शिंदे फडणवीस सरकारचा जरांगे पाटलांचे आंदोलन गुंडाळण्याचा डाव, या मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यात मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील गेल्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत, तर गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी औषधोपचार घेणंही बंद केलं आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालवू लागली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे। तर दुसऱ्या बाजूला विरोधक राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करत आहेत। यामध्येच आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आज माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे। जरांगे यांचे उपोषण गुंडाळण्याचा डाव आखल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी संजय राऊत म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर सर्वसमावेश तोडगा काढण्याची गरज आहे। एक युवा नेता जर आपला जीव पणाला लावत असेल आणि दुसरीकडे सरकार बैठका चर्चांमध्ये वेळ घालवत असेल तर ते काही योग्य नाही। कालच्या सर्वपक्षीय बैठकीत काय निर्णय झाले याविषयी कुणालाच काही घेणे देणे नाही, मात्र तुम्ही अंमलबजावणी काय करता हे सांगा असे म्हणत पुढील कॅबिनेट बैठक मराठवाड्यात घेण्याची तयारी सुरू असून त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मोडून काढण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। म्हणूनही खोटी आश्वासनं देणे, समिती उपसमित्या नेमणे हा वेळ काढूपणा आहे। त्यांच्या मराठवाड्यातील बैठकीला अपशकून नको। लोकांनी रस्त्यावर उतरू नये, लोकांनी बंद पुकारू नये, मंत्र्यांवर हल्ले करू नयेत, सत्ताधारी आमदारांच्या गाड्या फोडू नयेत, या भीतीपोटी सरकारकडून मनोज जरांगे यांचे उपोषण गुंडाळण्याचा डाव आखला जात आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।